गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांच्या कनेक्शनबाबत सातत्याने आरोप होत आहेत. शनिवारी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या अभिनेत्री चौकशीसाठी NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यांचं नाव ड्रग्ज संदर्भातल्या एका चॅटमध्ये आल्याचं वृत्त होतं. त्यानंतर NCBने त्यांना समन्स झाडला होता. याच दरम्यान चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीमध्येही ड्रग्जचा वापर करण्यात येतो असा आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता. या प्रकरणी करण जोहरने अखेर शुक्रवारी रात्री एक निवेदन ट्विट केलंय आणि आपल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा अजिबात वापर होत नाही असं त्याने स्पष्ट केलंय. आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला तर आपण कायदेशीर पर्याय तपासू असंही तो म्हणाला. तो म्हणाला, माध्यमांमध्ये विकृत पद्धतीने बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार बंद व्हावा, अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. करणने या निवेदनात म्हटलंय, मी 28 जुलै 2019 रोजी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आला होता अशा आशयाच्या बातम्या काही वृत्तवाहिन्या, प्रिंट तसंच सोशल मीडियावरही प्रकाशित करण्यात आल्या आहेत आणि त्या मी पाहिल्या. मी त्या पार्टीनंतरच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. या बातम्या खोट्या असून वाईट हेतूने या बातम्या पसरवल्या जात आहेत. पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाला हा आरोप बिनबुडाचा आहे. त्यावेळी कोणत्याच अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला नव्हता. मी स्वतः ड्रग्ज घेत नाही, तसंच अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थांचं सेवन करण्याला मी प्रोत्साहनही देत नाही असं करण म्हटलंय. या सगळ्या बातम्यांमुळे मला व माझ्या कुटुंबियांना तसंच माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांनाही मानसिक त्रास होतोय. या सर्व प्रकारामुळे हा विषय द्वेष आणि चेष्टा मस्करीचा बनलाय असं करण म्हणाला. या प्रकरणी शुक्रवारीच 25 सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिची चौकशी सुद्धा करण्यात आली. यांच्याशिवाय नार्कोटिक्स कंट्रोल विभागाच्या यादीत बॉलिवूडमधील अनेक नावं आलीत. त्यापैकीच एक नाव म्हणजे दिग्दर्शक क्षितिज रवी प्रसाद. क्षितिज हे करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स कंपनीत एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. करणने त्याच्या निवेदनात स्पष्ट केलंय की एकत्र त्यांनी नोव्हेंबर 2019 एका प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली होती, पण काही कारणास्तव ते काम पुढे होऊ शकलं नाही आणि थांबवण्यात आलं. शनिवारी चौकशी दरम्यान NCBने क्षितिज यांना ताब्यात घेतल्याची बातमी ANI वृत्तसंस्थेने दिली आहे. NCBने याशिवाय अनुभव चोपडा यांचीही चौकशी केली आहे. ते सुद्धा धर्मा प्रोडक्शन्स यांच्याशी संबंधित असल्याच्या बातम्या सांगण्यात येत आहेत. पण अनुभव चोपडा हे धर्मा प्रोडक्शन्सचे कर्मचारी नाहीत. अनुभव चोपडा नोव्हेंबर 2011 ते जानेवारी 2012 या दरम्यान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. यानंतर जानेवारी 2013 एका शॉर्ट फिल्मसाठी त्यांनी धर्मासाठी काम केलं. त्यानंतर त्यांनी धर्मा प्रोडक्शनसोबत कोणतंच काम केलं नाही असं करण जोहरने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणापासून हा तपास सुरू झाला होता. त्यात सुरुवातीला नेपोटिझमच्या मुद्द्यावरून कंगना राणावतने करण जोहरचं नाव या वादात ओढलं होतं आणि आता पुन्हा ड्रग्ज अँगल आल्यानंतर सुद्धा करण जोहरचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. या संपूर्ण विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि पाहत रहा BBCMarathi.com. धन्यवाद.